नमस्कार. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की आपले हात, कान, डोळे हे दोनच का आहेत? आपल्या शरीरातील अवयवांची संख्या ही त्यांच्या किमानतम गरजेनुसार असते आणि म्हणूनच आपल्या दातांची संख्या ही 32 आहे. दात आपल्या शरीरातील खूप महत्वाचा अवयव आहे आणि म्हणूनच त्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सुवर्णा नेने यांच्याकडून. दात काढणारा तो दाताचा डॉक्टर अशी एक प्रतिमा समाजामध्ये निर्माण झालेली होती. परंतु आताच्या नवीन ॲडव्हान्समेंटमुळे आणि शास्त्राच्या प्रगतीमुळे दात देणारा तो दाताचा डॉक्टर अशी नवीन व्याख्या झाली. आणि तो नवीन दात देणारा जो डॉक्टर आहे तो तुमचे गेलेले दात परत जेव्हा रिस्टोर करून देतो त्यावेळेला परत येणारा तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, परत तुमची खाण्याची येणारी क्षमता आहे, ती स्वतः अनुभवल्याशिवाय लक्षात येत नाही की आपली गेलेल्या दाताची काय किंमत. लहान असताना आपले दुधाचे दात पडतात तेव्हा घरातील एखादी मोठी व्यक्ती गमतीने म्हणते, आता तुला कधीच दात येणार नाही. पण मग थोड्या दिवसांच्या भीतीनंतर आपल्याला हळूहळू दात यायला लागतो आणि मग तो दिसूही लागतो. पण हा नंतर आलेला दात जर पडला तर मात्र ती गंमत राहत नाही. आपल्या शरीरातल्या अनेक महत्वाच्या अवयवांपैकी दात हा एक असा घटक आहे तो थोडासा दुर्लक्षित राहिलेला आहे. ज्या वेळेला तो दुखायला लागतो किंवा सुजतो त्याच वेळेला आपण पळापळ करून डॉक्टरला शोधतो आणि ताबडतोब त्याच्यावरती काही इलाज होऊ शकेल का याच्या शोधायला लागतो. एक काळ असा होता की दात गेल्यानंतर फारसं त्याच्याबद्दल दुःखही मानलं जात नव्हतं. परंतु आत्ताचा काळ असा आहे की तुमचे समोरचे दात जे दिसण्याकरता, तुमच्या स्मितहास्याकरता आणि शब्दोच्चारांकरता महत्वाचे आहेत ते दात जर का गमवायची वेळ आली, कारण काही असू देत, काही वेळा तो दात नीट न मेंटेन केल्यामुळे काढावा लागतो किंवा काही वेळा अपघातामुळे, खेळामध्ये पडल्यामुळे तो तुटतो किंवा तो पडून जातो, अशा वेळेला एक तासभर सुद्धा पेशंट तयार नसतो की मी बिन दाताचा राहू शकतो. हीच वेळ जेव्हा आपल्या पाठीमागच्या दाढांवरती येते तेव्हा डॉक्टरनी जरी तो दात लगेच दिला नाही तरी पेशंट फारसे त्याच्याबद्दल तक्रार करत नाही, उरलेल्या दातांनी जेवण जेवतात. परंतु लॉंग टर्म जर त्याचा कधी विचार केला तर आपण जर नीट खाल्लेलं अन्न चावलं नाही तर त्या न चावलेल्या अन्नाचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात आणि ते जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आपण विचार करतो की अरे हे दात बसवायला हवे होते का. जसं विज्ञान प्रगती करत जातं तसा आपल्याला फायदा होत जातो. याच तत्वावर दंत वैद्यकशास्त्राने काय प्रगती केली आहे आणि आपल्याला कोणकोणते फायदे करून दिले आहेत ते आपण पाहूया. दातांची रूट कॅनाल उपचार पद्धती जे मायक्रोस्कोपमध्ये बघून केले जाते ह्याला आपण मायक्रो एंडोनॉन्टिक्स म्हणतो. मायक्रो एंडोनॉन्टिक्स म्हणजे दाताची जे कॉम्प्लेक्स रचना आहे ते आपल्याला 25 पट मोठी दिसते आणि म्हणून आपल्या ट्रीटमेंटची प्रिडिक्टेबिलिटी खूप वाढते आणि होणारे कॉम्प्लिकेशन्स टळतात. मायक्रोस्कोप वापरण्यासाठी स्पेशलाइज्ड ट्रेनिंगची गरज असते कारण आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये इनडायरेक्ट विजनमध्ये काम करायला लागतं आणि डायरेक्ट विजनचा उपयोग होत नाही. पण ह्यामुळे ट्रीटमेंट जास्त ॲक्युरेट होते आणि आपल्याला बेटर रिझल्ट देता येतात. ज्या वेळेला दात कुठल्याही उपचाराने वाचू शकत नाही त्यावेळेला तो काढणे असा एकच उपाय आपल्या हातात राहतो. आता हा दात परत पेशंटला मिळवून देण्याकरता पूर्वीच्या काळापासून जी प्रचलित आहे ती पद्धत म्हणजे काढ्या घालायचा दात करणे. परंतु हा जो काढ्या घालायचा दात आहे तो अतिशय अनैसर्गिक आहे. त्याला तार असते, त्याला प्लास्टिकची प्लेट असते, त्याच्याने उच्चार वेगळे येतात, तो रोज रात्री काढून ठेवायला लागतो आणि तो थोडासा हलतो त्यामुळे बहुतेक पेशंटना तो आवडत नाही. दुसऱ्या प्रकारचा जास्त ॲक्सेप्ट होणारा ट्रीटमेंटचा प्रकार असा आहे की ज्याच्यात बाजूचे दोन्ही दात
लहान केले जातात आणि त्याच्या आधारावरती ब्रिज बसवला जातो. आणि हा ब्रिज बसवताना आजूबाजूचे जे दोन दात आहेत त्याचा आपण खूप चांगला हेल्दी भाग काढून टाकतो. परंतु लॉंग टर्मचा आपण विचार केला तर 5-10-15 कधीतरी वर्षांनंतर तो पेशंट परत येतो आणि हे आजूबाजूचे जे दात कापले आहेत, कट केलेले आहेत, ते दात त्या ब्रिजच्या खाली किडायला लागलेले असतात किंवा ते कॉम्प्रोमाइज झालेले असतात. सो तशा प्रकारे ट्रीटमेंट न देता जो एकच दात गेला तो एकच दात आपल्याला कसा मिळेल ह्याची आपण माहिती घेऊया. आणि ती माहिती म्हणजे डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट. घेऊया काही क्षणांची विश्रांती. पाहत रहा डायग्नोसिस. पूर्वीच्या काळी जेव्हा आम्ही अशा पेशंटना ट्रीटमेंट देत होतो तर त्यावेळेला आम्ही कन्व्हेन्शनली काढाय घालायचे दात किंवा आजूबाजूच्या दातांच्या आधाराने बसवलेला ब्रिज असे दात देत होतो. परंतु आत्ता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ती टेक्नॉलॉजी आहे डेंटल इम्प्लांटची. आणि डेंटल इम्प्लांटचा थोडक्यात अर्थ असा सांगता येईल की जेव्हा तुमचा स्वतःचा दात होता तेव्हा जो दात दर्शनी भागात दिसतो, तोंडात दिसतो, तोच आपण दात म्हणतो. पण त्याचा न दिसणारा भाग असतो, जे मूळ असतो ते हाडामध्ये असतो. आणि जेव्हा दात जातो तेव्हा तो सबंध जातो, मुळासकट जातो. तर तिथे परत पहिल्या दातासारखाच नैसर्गिक दिसणारा आणि नैसर्गिक फंक्शनही करणारा असा एक रेस्टोरेशनचा प्रकार आहे आणि तो म्हणजे इम्प्लांट सपोर्टेड दात. ही झाली थोडक्यात इम्प्लांट बद्दलची माहिती. परंतु हा एखादा समोरचा किंवा एखादा पाठीमागचा दात बसवणं अगदी सहज शक्य, सोपं आहे, फारसं खर्चिकही नाही. परंतु ह्याच्यात सगळ्यात चांगली गोष्ट जी होते ती म्हणजे तुमचा मुळासारखा परत दात तुम्हाला मिळतो. आजूबाजूचे दात त्याच्याने खराब करावे लागत नाही, ते दे आर नॉट कॉम्प्रोमाइज. आणि काढाय घालायची काही त्याला गरज नसते, तो पहिल्या दातासारखाच असतो. इम्प्लांटची प्रक्रिया ही प्रत्येकासाठी सारखीच असते असं नाही. प्रत्येक रुग्णाच्या परिस्थितीवर ते अवलंबून असतं आणि म्हणूनच इम्प्लांटच्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी आता आपण जाणून घेऊया. अनेक तरुण मुलं मुली येतात आमच्याकडे जेव्हा त्यांचे समोरचे 2 किंवा 4 दात पडलेले असतात किंवा काढावे लागतात. आणि अशा वेळेला त्यांना नुसतेच परत दात नको असतात तर त्यांना कॉस्मेटिकली किंवा एस्थेटिकली परत पहिल्यासारखंच चेहरा दिसावा अशी त्यांची इच्छा असते. अगदी आम्ही 70 वर्षापासून 88 वर्ष वयाच्या पर्यंत पेशंटना आतापर्यंत इम्प्लांट दिलेले आहेत. आणि आयुष्याच्या कुठल्याही क्षणी दात हा गरजेचा असतो याचं कारणच आहे की पूर्ण अन्नाचं जर चर्वण झालं नाही तर त्याचे परिणाम विशेषतः उतरत्या वयात जास्त जाणवू लागतात. जेव्हा नैसर्गिकरित्या असलेला दात काढला जातो आणि तो लगेच रिप्लेस केला जात नाही त्यावेळेला त्या हाडाला कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन राहत नाही. आणि त्याला काही स्टिम्युलेशन न राहिल्यामुळे हळूहळू पुढे ते दाताबरोबरच हाड झिजून जातं आणि त्या झिजलेल्या हाडात आपल्याला परत इम्प्लांट करता येत नाही. मग अशा वेळेला अशा पेशंटना आपण कसं ट्रीट करू शकतो तर त्यांचं जे गेलेलं हाड आहे ते तर निर्माण करण्याकरता आपल्याला तिथे काहीतरी ग्राफ्ट द्यावा लागतो. तुमचं स्वतःचं हाड दुसरीकडचं काढून तिथे आपल्याला नवीन हाड बनवता येतं आणि याला ऑटोजिनस ग्राफ्टिंग असं म्हणतात. हे हाड आपल्याला हनवटीमध्ये मिळतं, तोंडातल्या पाठीमागच्या अक्कलदाडेच्या बाजूला मिळतं किंवा काही वेळा कमरेच्या हाडाचा सुद्धा वापर आपल्याला इथे करता येतो. हे हाड बनवण्याची जी प्रक्रिया त्याला 1.5-4 महिने लागतात. तर पहिली सर्जरी आपण बोन बनवून घेतो आणि 3.5-4 महिन्यानंतर तिथे इम्प्लांट देतो आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये त्याच्यावर दात देतो. हे आपल्याला माझे जे दात दिसतात ना ते दाखवायचे आहेत आणि हे दात मला दिले डॉक्टरांनी जवळजवळ 10-11 वर्ष झाले. 11 वर्षाच्या पूर्वी माझं असं लक्षात आलं की माझे दात अचानक पडायला लागले खूप आणि तपासणी केल्यावर कळलं की माझी हिरड्यांची स्थिती नाजूक आहे आणि अशा परिस्थितीत जर थांबलं सगळे दात जाईस्तोपर्यंत तर होणारी कवळी नीट होणार नाही, माझ्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल. पण डॉक्टरांनी मला सल्ला दिला की आपण इम्प्लांट घालू. आता मी मध्यमवर्गीय मराठी नट असल्यामुळे सगळे इम्प्लांट करणं तर मला काही शक्य नव्हतं म्हणून त्यांनीच मार्ग सुचवला त्याप्रमाणे वरच्या हिरड्यांमध्ये आधी बोन ग्राफ्टिंग करून 2004 साली तिथे आम्ही 6 इम्प्लांट आणि खालती 4 इम्प्लांट असे केले आणि या इम्प्लांटवर ही माझी भक्कम बसलेली कवळी आहे.
ज्याच्या आधारावर मी गेले 11 वर्ष नुसतं नाटक करत नाही, बोलत नाही, व्यवस्थित सगळं खातो. दुसऱ्या एक प्रकाराने आपल्याला हाड बनवायची बऱ्याचदा वेळ येते आणि ती आपल्या वरच्या जमड्या करता असते. पाठीमागच्या बाजूचे ज्या दाढा आहेत वरच्या, तर त्या दाढा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या ज्या हाडाची जी उंची असते ती उंची सुरुवातीपासूनच तशी थोडीशी इनॲडिक्युएट असते किंवा कमी असते. त्याचं कारण असं की आपल्या वरच्या जबड्यामध्ये मॅक्सिलरी सायनस नावाची एक पोकळी असते, जिथे आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा त्या पोकळीमध्येही आपला हवा भरली जाते. दात काढल्याच्या नंतर लगेच दाढ काढल्याच्या नंतर काही वेळा आपल्याला पुरेसं हाड मिळतं आणि आपण इम्प्लांट देऊ शकतो. पण बऱ्याचदा असं होतं की हे जे सायनस आहे हे एका हवा भरलेल्या फुग्यासारखं आहे आणि जेव्हा आपण दात काढतो तेव्हा तो हळूहळू करत तो जो बलून आहे तो खाली खाली येतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सायनस न्यूमटाईज झाला असं म्हणतो. आणि ती एजिंगची पण प्रक्रिया आहे, जसं वय आपलं वाढत जातं तसतसं ह्या सायनस कॅव्हिटीज मोठ्या होत जातात आणि त्या मोठ्या झाल्यावर साहजिकच त्याच्या खाली जे हाड होतं जिथे आपली दाढेची मुळं होती ती जागा उंचीमध्ये कमी होते. आता ती जर उंचीत कमी झाली आणि 4 ते 5 सेंटीमीटर मिलीमीटरची जागा राहिली तर तिथे आपण इम्प्लांट बसवू शकत नाही, कारण आपल्याला इम्प्लांटची कमीत कमी उंची 1-10 मिलीमीटर तरी लागते आणि अशा वेळेला आपण सायनस ग्राफ्ट सर्जरी करून हा बोन नसलेल्या भागाचा बोन बनवून वरच्या जबड्याचा भाग असा तयार करतो की जिथे परत पहिल्यासारख्या दाढा देता येतात. घेऊया काही क्षणांची विश्रांती, पाहत राहा डायग्नोसिस. सर्जरी हा शब्द ऐकल्यावर आपलं मन भीतीदायक चित्रांनी भरून जातं. दातांची सर्जरी म्हटल्यावर असंख्य वेदना, खाल्ल्यानंतर अन्नाचा कण जर आपल्या दातात अडकला तर आपण खूप अस्वस्थ होऊन जातो. मग ही तर सर्जरी आहे, पण खरं सर्जरीचं चित्र एवढं भीतीदायक नाहीये. ते नक्की कसं आहे ते आता आपण पाहूया. आता सर्जरी हा शब्द ऐकल्यावरती आधी पेशंटचं मनोधैर्य खचलेलं असतं. तो घाबरलेला पेशंट म्हणतो मला सर्जरी नको, मला कवळी द्या. तर असं घाबरून न जाता अशा पेशंटना जर आपण इंट्राव्हेनस कॉन्शियस सेडेशन ही जर पद्धत वापरली तर त्याच्यामुळे ते अतिशय सुखात ट्रीटमेंट करून घेऊ शकतात. त्याचं कारण असं की या पद्धतीत आपण पेशंटला बेशुद्ध करत नाही. ही अतिशय सेफ उपचार पद्धती आहे. अनस्थेटिस्टना बोलवलेलं असतं, ते तुम्हाला रक्तामध्ये शिरेतनं असं औषध देतात की ज्याच्याने तुमची भीती जाते, एन्झायटी जाते आणि एकदा मनातली चिंता दूर झाली की त्या औषधाच्या दुसऱ्या ऍडव्हान्टेजमुळे तुम्हाला झोप लागते आणि 3-4 तासाच्या सर्जरीमध्ये पेशंट व्यवस्थित गाढ झोपलेला असतो आणि अशा गाढ झोपलेल्या पेशंटला जाग करणं खूप सोपं आहे, कारण की तो शुद्धीवर असतो, तो बेशुद्ध नसतो आणि त्यामुळे रोजच्या डेंटल ट्रीटमेंट करण्याच्या दवाखान्यामध्ये सुद्धा, म्हणजे हॉस्पिटल कंडिशन नसताना सुद्धा या पद्धतीने आपल्याला अनेक पेशंटवर उपचार करता येतात. फक्त डेंटल इम्प्लांटच नव्हे पण रूट कनालची ट्रीटमेंट किंवा दात काढण्याची ट्रीटमेंट अशा अनेक ट्रीटमेंट सेडेशनमध्ये आपल्याला करता येतात आणि त्याचा फायदा असा आहे की आपल्याकडे अनस्थेटिस्ट आलेले असतात जे तुमचं ब्लड प्रेशर, तुमचं ऑक्सिजनची पातळी ह्या सगळ्याच गोष्टी मेंटेन करू शकतात आणि जर काही इमर्जन्सी आली तर तीही ते योग्य प्रकारे हाताळू शकतात. त्यामुळे ही इंट्राव्हेनस कॉन्शियस सेडेशनची पद्धत जास्त जास्त दवाखान्यात प्रचलित व्हावी, ज्याच्याने पेशंटची ट्रीटमेंट सुसह्य होईल. दात हा संवेदनशील भाग असल्यामुळे त्याची सर्जरी सुद्धा तितकीच काळजीपूर्वक केली जाते. उत्खनन करत असताना एखादी मौल्यवान वस्तू जर निष्काळजीपणे हाताळली गेली तर त्याचा परिणाम इतिहासावर होऊ शकतो. त्याचप्रमाणे दातांच्या सर्जरीमध्ये असाच काही निष्काळजीपणा झाला तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. त्यासाठी कोणकोणती काळजी घेतली जाते ते आता आपण पाहूया. स्टरलायझेशन आणि इन्फेक्शन कंट्रोल हे प्रत्येक डेंटल क्लिनिकचे इम्पॉर्टंट आधार आहेत, कारण असे खूपसे आजार असतात जे रक्तातच नाही तर लाळेतन पण पसरतात. म्हणून प्रत्येक पेशंट नंतर वापरलेले इन्स्ट्रुमेंट हे स्टरलाइज केलेच पाहिजे. मला असं वाटतं की इंटरनॅशनल स्टँडर्ड प्रमाणे स्टरलायझेशन पाळणं हे प्रत्येक डॉक्टराची नैतिक जबाबदारी असलीच पाहिजे. उत्खननाच्या वेळी घेतल्या गेलेल्या काळजीमुळे त्या उत्खननातून सापडलेला इतिहासाचा फायदा वर्तमान आणि भविष्याला होतो. त्याचप्रमाणे सर्जरीच्या वेळी घेतल्या गेलेल्या काळजीमुळे आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य सुरक्षित होतं. इम्प्लांट करू हे मला त्यांनी सजेस्ट करूनही मी जवळजवळ 10 वर्ष घेतली आणि त्यानंतर मी इम्प्लांट वापरायला सुरुवात केली. इम्प्लांट बसवून आज जवळजवळ 9 वर्ष झाली आहेत, पण अतिशय नॅचरल जसे माझे नैसर्गिक दात आहेत
होते तसेच माझे आत्ताचेही इम्प्लांट दिसतात. की माझे वयोमानाने माझे ब्रिजेस थोडे खराब झालेले होते आणि त्यामुळे दातांचा त्रास वाढला होता आणि त्यामुळे मला इम्प्लांट करावं लागलं आणि ते इथे फार व्यवस्थित झालं. लहानपणी दातांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मला सर्व दात गमवावे लागले. एक भीती होती की सर्व दात आपले एवढे लहान वयात गेले तर आता काय करू शकतो आपण, म्हणजे इतक्या लवकर डेंचर कसं आपण यूज करणार. पण डॉक्टरांनी मला पूर्ण इम्प्लांट घातले आणि माझे दात खूप सुंदर केलेले आहेत त्यांनी. आणि आज 9 वर्ष झालेत मी हे दात वापरते, पण 9 वर्षात मला एकदाही त्याचा काही त्रास झाला नाहीये. 16-17 वर्ष मला डेंचर आहे, परंतु माझी हिरडी खालच्या बाजूची हिरडी फ्लॅट झालेली आहे. खालच्या डेंचरच्या बाजूला इतकं लिबलिबीत सगळं गेलं होतं, हार्डच नव्हतं, सगळं गेलं होतं. की आज तुम्ही बघाल की तिचे ओरिजिनल दातासारखे दात दिसतात. आता खाण्यापिण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींना सुरुवात ही असते. कुठलीही गोष्ट एकदम घडत नाही. चांगल्या गोष्टीची सुरुवात ओळखून त्याला योग्य ते खत पाणी घालणं गरजेचं असतं आणि वाईट गोष्टीवर वेळीत उपचार केला तर सर्जरी सारखं मोठं युद्ध टळू शकतं. प्रत्येक पेशंटनी नियमितपणे दर 6 महिन्यांनी डेंटल चेकअपसाठी येणं खूप महत्वाचं आहे. यामुळे दातांमधली कीड खूप लवकर डॉक्टरांना कळू शकते आणि कमी खर्चात आणि कमी वेळेत त्याचा आपण उपाय करू शकतो. याच किडेसाठी समजा उशीर झाला तर खूप खर्चिक उपाय आपल्याला करायला लागतात. केवळ दातांमधली कीडच नाही तर काही रोगांची निदान सुद्धा आपण लवकर करू शकतो. जसं की अनिमिया, कॅन्सर या गोष्टींची लक्षणं आपल्याला खूप लवकर दिसतात. हे आपण निदान लवकर करू शकतो आणि पुढचे धोके टाळू शकतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या मिळकतीचा काही भाग साठवतो आणि आपलं भविष्य सुरक्षित करतो, त्याचप्रमाणे दातांची काळजी घेणं ही भविष्यातील मोठी गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक नक्की कशा प्रकारे केली पाहिजे हे आपण जाणून घेऊया. दात स्वच्छ ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आपले दात कमीत कमी 2 वेळा आणि विशेषतः रात्री ते पण योग्य प्रकाराने घासले पाहिजेत. आपणच आपले दात काळजीपूर्वक जपले तर कमीत कमी उपचार लागतील. आपण योग्य वेळेला जर योग्य उपचार घेतले तर आपल्याला जे नैसर्गिक दात मिळालेले आहेत तेच आपल्याला योग्य प्रकारे आयुष्यभर पुरू शकतात. आपलं वय वाढलं म्हणून दात काढावे लागले असं होत नाही. वयाच्या 85व्या वर्षी सुद्धा तुमचे स्वतःचे दात जर निरोगी ठेवले असले तर ते राहू शकतात. तर अशा प्रकारे आपल्या दातांची काळजी घेऊन फक्त पैशाचीच नाही तर आरोग्याचीही गुंतवणूक करा. आनंदी रहा, कीप स्माइलिंग. तर आज आपण इथेच थांबूया. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 10:26. पाहायला विसरू नका तुमच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारा कार्यक्रम डायग्नॉसिस.